फक्त 100 रुपये द्या आणि आरोग्य प्रमाणपत्र मिळवा असा अहमदनगर मधील प्रकार कॅमेऱ्यात कैद. कोणतीही तपासणी नाही, चौकशीची कटकट नाही, फक्त नाव सांगा, 100 रुपये द्या आणि आरोग्य प्रमाणपत्र घेऊन जा असा धक्कादायक कारभार महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात सुरू आहे. शहरातील मुकुंदनगर मधील आरोग्य केंद्रात सुरू असलेला हा प्रकार एका कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. कोरोना सारख्या संसर्गजन्य आजाराला कोणीही बळी पडू नये यासाठी प्रत्येक व्यक्तीला एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई पास देण्यात येत आहे. मात्र त्यासाठी लागणारे आरोग्य प्रमाणपत्र कोणतीही चाचणी न करता 100 रुपये घेऊन देण्यात येत असल्याचं उघड झालंय. मात्र याकडे महानगरपालिकेच्या आयुक्तांचं दुर्लक्ष झालं आहे. दुपारी 1:30 ते 2 वाजण्याच्या सुमारास अहमदनगर महानगरपालिकेच्या मुकुंदनगर येथील आरोग्य केंद्रात शब्बीर सय्यद हे आरोग्य तपासणी करून प्रमाणपत्र घेण्यासाठी दाखल झाले. त्यांना मुंबई या ठिकाणी जायचे होते, मात्र आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी शब्बीर सय्यद यांची कोणतीही तपासणी न करता किंवा त्यांची काही आरोग्यविषयक चौकशी न करता फक्त नाव विचारले आणि कोठे जायचे आहे ते विचारले आणि छापील प्रमाणपत्रावर शब्बीर सय्यद यांचे पूर्ण नाव टाकून प्रमाणपत्र त्यांच्या हातात टेकवले. हे प्रमाणपत्र देताना 100 रुपयांची मागणी केली गेली. सय्यद यांनी संबंधित कर्मचाऱ्याकडे 100 रुपये दिले आणि प्रमाणपत्र देखील घेतले. कोरोना सारख्या महामारीत आरोग्य यंत्रणा पैसे घेऊन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा हा प्रकार एका कॅमेऱ्यात कैद झाला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.